नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत. पुण्यातील प्रसिद्ध बालगंधर्व रंगमंदिराचा 56वा वर्धापन दिन सोहळा 25 जून रोजी पार पडणार आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं 25 ते 27 जून दरम्यान भरगच्च कार्यक्रमांचं पर्वणी पुणेकरांना मिळणार आहे. तर या दरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येईल, तर माध्यमांच्या प्रतिनिधींचाही गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये डिजिटल मीडियाचे प्रतिनिधी म्हणून टॉप न्यूज मराठीचे मुख्य संपादक अजय कांबळे यांनाही पुरस्कार दिला जाणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. नमस्कार, मी मेघराज राजे भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अध्यक्ष बालगंधर्व परिवार. गेली 16 वर्ष पुण्यातील सर्व कलावंत मिळून बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिन साजरा करतो. यंदा हा 56वा वर्धापन दिन आहे. निश्चितच त्यामुळे पुण्यातील आणि महाराष्ट्रातील तमाम कलावंतांना अतिशय आनंद होतोय की या 3 दिवसामध्ये 25, 26, 27 जून रोजी हा बालगंधर्वमध्ये साजरा होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत रंगमंचावरील कलाप्रकारातील सर्व कलाप्रकार या 3 दिवसात सादर केले जाणार आहेत. आणि या माध्यमातून महाराष्ट्राचे वेगवेगळे कलाकार जे वर्षभर बिझी असतात आणि पावसाळ्यात थोडीफार त्यांना सुट्टी असते, तर त्यांचं एक गेट टुगेदर चांगलं होतं. तर या माध्यमातून विविध वेगवेगळे कलाकार भेटतात, वेगवेगळे सेलिब्रिटी भेटतात. फक्त सांस्कृतिक कार्यक्रम न होता व्याख्यान असेल, परिसंवाद असेल, असे विविध प्रकार या माध्यमातून अरेंज केले जातात. कलाप्रकारातील वेगवेगळ्या कामगिरीबद्दल जवळजवळ 71 वेगवेगळ्या कलावंतांचा या माध्यमातून पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित करतो आहे. मीडियामधील प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडिया यांच्याही प्रतिनिधींना आम्ही पुरस्कृत करतो आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार दिला जातो आहे, जो शुभहास्य आदरणीय वर्षाताई उसगावकर, त्याचबरोबर प्रियाताई बेर्डे यांच्याबरोबर पुणे महानगरपालिका आयुक्त, माननीय मांडरेसाहेब शिक्षण आयुक्त, लजादा पवार अशा ज्येष्ठ व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार सोहळा दिला जाणार आहे. यांना अतिशय चांगलं वैशिष्ट्य की या माध्यमातून अल्विरा मोशन एंटरटेनमेंट च्या माध्यमातून दीपालीजी कांबळे मॅडम आमच्यावर असोसिएट झाल्या आणि या माध्यमातून त्यांनी हा पूर्ण महोत्सव पुरस्कृत केला, त्याबद्दल आम्ही कलावंतांच्या वतीने त्यांचेही आभार मानतो. त्याचबरोबर नेहमीच आमच्या पाठीशी असणारे आपल्या संजयजी चोरडे असतील, पुनीतजी बालन असतील, त्याचबरोबर गायकवाडसाहेब बीवीजीचे यांचेही आम्ही आभार मानतो, पुणे महानगरपालिकेचे आभार मानतो. आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना, कलावंतांना विनंती आहे की 25, 26, 27 जून रोजी आपण बालगंधर्वमध्ये या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी. हा कार्यक्रम पूर्णपणे विनामूल्य आहे. आपल्याला जर बालगंधर्व परिवाराचं सभासद व्हायचं असेल, ते सुद्धा आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन बालगंधर्व परिवार या साईटवर करू शकता. या सभासदाच्या माध्यमातून आम्ही कलाकारांच्या विमाही काढला जातो, ॲक्सिडेंट पॉलिसी काढली जाते आणि कलाकारांचं हित पाहण्यासाठी, कलाकारांचं एक चांगलं नातं जपण्यासाठी हा परिवार दरवर्षी अशा प्रकारचा आम्ही महोत्सव आयोजित करू, एवढीच अपेक्षा करतो. धन्यवाद. बालगंधर्व परिवार हा वर्षभर इतर ॲक्टिव्हिटी न करता वर्धापन दिन एकमेव कार्यक्रम करतो. इतर वर्षभरात विविध कलाकारांच्या आरोग्याविषयी प्राथमिकता आम्ही काळजी घेतो. आपल्याला माहिती की कलाकारांच्या आरोग्याविषयी फार दुर्लक्ष होतं, अवेळी खाणंपिणं होतं, त्यामुळे प्रवास असतो, अशावेळी कुठलीही त्यांच्याकडे आर्थिक तरतूद नसते. तर अशावेळी त्यांच्या पाठीशी उभं राहणं, कलाकारांना एक आधार देणं हे महत्त्वाचं काम. ज्याप्रमाणे कोविडचा पिरियड आला त्यावेळीसुद्धा बालगंधर्व परिवार हा पूर्णपणे कलाकारांच्या पाठीशी उभा राहिला, अशा प्रकारे अनेक उपक्रम बालगंधर्व परिवार वर्षभर करत असतं. पहले तो सही पानी पीना.
माणिकचंद ऑक्सिरिच, प्राउडली इंडियन.